की माणसाला जेव्हा दुय्यम स्थान दिलं जातं, त्याच्यावर अन्याय होतो, त्यावेळेस अजितदादा सारख्या घटना घडतात. तोंडामध्ये अंजीर आणि हातात खंजीर ठेवून बोलणारी माणसं ही बेभरवशाची असतात हे दादांनाही कळलं. सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी जी संकल्पना आहे ती मोडीत काढायची आहे. खेटे घालणं, खेटे मारणं हा शब्द मोडीत काढायचा आहे. आज देवेंद्रजींकडे गृहमंत्री खात आहे, पालकमंत्री ते आहेत, एक डॅशिंग गृहमंत्री देखील. जय सेवा, जय जोहर. शासन आपल्या दारी या अतिशय लोकाभिमुख कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले दुसरे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आपले मंत्री धर्माराव बाबा अत्राम, खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, आमदार देवराव होळी, पद्मश्री डॉ परशुराम खुने, संदीप पाटील, संजय मीना, नीलोत्पल, आपल्या शोभाताई इकडे आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. कुमार आशीर्वाद, किरण पांडव, राकेश बेलसरे, किसन नागदेवे, रवींद्र वासेकर, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि शिवसेना भाजपा राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, या गडचिरोलीतील नागरिक बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, इथे सरपंचही आहेत, इथे दिव्यांग बांधव भगिनी आहेत, मी सगळ्यांचंच मनापासून स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. खरं म्हणजे गडचिरोलीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी गर्दी या कार्यक्रमाला लोटलेली आहे. सगळीकडेच माणसंच आहेत आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून शुभेच्छाही देतो आणि खास करून 11 लाखाच्या लोकसंख्येपैकी 7.5-7 लाख लोकांची लाभार्थी म्हणून नोंद झाली आहे हे मला वाटतं सगळ्या आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमाचं रेकॉर्ड मोडलेलं आहे. अमोल बरोबर आहे ना? आणि म्हणून इकडे राष्ट्रपती महोदया देखील काल परवा प्रथमच येऊन गेल्या आणि त्यांनी देखील या गडचिरोलीला महत्व दिलं. राष्ट्रपती या देशाचं सर्वोच्च पदी असलेलं व्यक्तिमत्व जेव्हा गडचिरोलीत येतं तेव्हा गडचिरोलीतल्या देखील नागरिकांना एक ऊर्जा प्रेरणा मिळते, आपल्या पोलीस जवानांचा देखील प्रोत्साहन त्यांना मिळतं आणि म्हणूनच राष्ट्रपती महोदयांना मी धन्यवाद देतो, कारण त्यांनी प्राथमिकता आपल्या दौऱ्याची गडचिरोलीला दिली आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचंच मनापासून स्वागत. आज अजितदादा पण पहिल्यांदाच इकडं या कार्यक्रमाला आलेले आहेत. आपलं शिवसेना भाजपा युतीचं सरकार आणि आज आपण पाहिलं की अनेक घटना पहिल्यांदाच घडलेल्या आहेत आणि शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला देखील आपण सगळे उपस्थित आहात. त्याचबरोबर आपल्या सरकारच्या वर्षपूर्तीनंतर हा पहिलाच कार्यक्रम आपल्या गडचिरोलीमध्ये होतोय आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आज ऑनलाईन पद्धतीने शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी वसतिगृह 25 कोटीचं, पोलीस मदत केंद्र मुरुमगाव येथे प्रशासकीय इमारतीचं लोक ऑनलाईन उद्घाटन झालं. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत 42 बेडचं पीडियाट्रिक मॉड्युलर आयसीयूचं शुभारंभ झाला. कोविड कृती आराखडा अंतर्गत 50 बेडचं मॉड्युलर आयसीयू या ठिकाणी त्याचंही लोकार्पण झालं. ही अशी विधायक कामं आज सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत. खरं म्हणजे शासन आपल्या दारी
ही संकल्पना जी आहे हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आम्ही म्हणतो आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला आपल्या योजना आपले लाभ घेण्यासाठी सरकारी कचेऱ्यामध्ये खेटे मारायला लागू नये चक्रा मारायला लागू नये यासाठी शासनाने आपल्यापर्यंत योजना पोहोचवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे आणि अतिशय उदंड असा प्रतिसाद या कार्यक्रमामधून मिळतोय. अनेक कार्यक्रम या ठिकाणी झाले, पाटणपासून याची सुरुवात झाली आणि नंतर सगळीकडेच हे कार्यक्रम होऊ लागले आणि आपण पाहिलं लाभार्थी आज व्यासपीठावर बसलेले आहेत. लाभार्थी लाभ घेऊन जात आहेत, कुणाला ट्रॅक्टर मिळालाय, कुणाला हार्वेस्टर मिळालाय, कुणाला काय सायकल मिळाली. मगाशी ती मुलगी आली इकडे, मुलीला विचारलं मी, बाबा काय तू आतापर्यंत शाळेत कशी जात होती, बोले पायी जात होती. किती किलोमीटर? 5 किलोमीटर. आता तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहिला. जवळपास 1750 मुलींना आपण सायकलींचं वाटप केलं. हे सरकारचं काम आहे आणि म्हणून अनेक योजना ज्या आहेत या योजनांच्या मधून आपण लोकांना मदत देतोय. जवळपास 6,97,000 लाभार्थ्यांची नोंद झाली आणि या योजनांमधून लाभार्थ्यांना 601 कोटी रुपयाचा लाभ देण्यात येणार आहे आणि म्हणून एका छताखाली योजनांचा लाभ, त्याला लागणारे कागदपत्र, तिथल्या तिथे दाखले देण्याचं काम, मला वाटतं हा इतिहासामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम कुठे नसेल. आणि म्हणून सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी जी संकल्पना आहे ती मोडीत काढायची आहे. खेटे घालणं, खेटे मारणं हा शब्द मोडीत काढायचा आहे आणि म्हणूनच ही आमची सरकारची शासकीय शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपण प्रत्येक ठिकाणी राबवतोय आणि जे काही टार्गेट आपण धरतोय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नागरिक या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. इकडे सरपंच सगळे बसलेले आहेत. या सरपंचांना देखील मी शुभेच्छा देईन, कारण आपल्या गावातल्या ज्या योजना आहेत या योजना ज्या आपल्याला इथे मिळतील त्या मिळतीलच, परंतु आपल्या गावामध्ये ईजीएचच्या माध्यमातून आमचे मंत्री भुमरे आहेत, 25-15 मधली लाभ, हे सगळे लाभ जे आहेत या गावाच्या विकासासाठी देखील आपण त्यांना प्राधान्य देतोय. आणि म्हणून दिव्यांग इकडे बसले आहेत, दिव्यांग मंत्रालय आपण वेगळं काढलं, या दिव्यांगांना देखील आपण इथं चेक वाटप केलं. त्यांना जे लागणाऱ्या वस्तू आहेत, त्यांना जे लागणारे कृत्रिम अवयव आहेत ते देखील देण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केलेली आहे. आणि म्हणून शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहेत. आज मला सांगायला अभिमान वाटतो की आमचे ते अमोल शिंदे आणि सगळे लोक सांगतात की गावागावामध्ये आपले अधिकारी दिसू लागले, कलेक्टर, तहसीलदार, सीओ, तलाठी, सगळे लोक, बीडीओ हे गावागावात जाऊन लोकांच्या नोंदी करतायत. हे कधी पाहायला मिळालं होतं का? परंतु लोकांना देखील आश्चर्य वाटतंय की असं कधी घडणार नाही. ही योजना जी आहे याच्या मागचा उद्देश एवढाच की जे लाभार्थी आहेत ते चक्रा मारून वैतागून तो लाभ सोडून देत होते, परंतु आता मी आणि देवेंद्रजींनी मंत्रिमंडळामध्ये निर्णय त्यावेळेस घेतला की ही योजना आपण लोकाभिमुख करूया, या योजनेची व्याप्ती वाढवूया आणि सर्वसामान्य लोकांना सरकार आपलं आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे, अशा प्रकारची योजना आपण करूया आणि ती तात्काळ यामध्ये त्याची अंमलबजावणी झाली याचं समाधान नक्की आम्हाला आहे. त्याचबरोबर या शासन आपल्या दारी इथे रोजगार मेळावा पण झाला, तिथे नोकऱ्याही या ठिकाणी लोकांना देण्यात आल्या. या ठिकाणी मला सांगितलं की 16,000 झाडं इथे वनविभागाने प्रत्येकाला देण्याचा निर्णय झालाय. म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखणं, वनराई अजून वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला अनुभवायला मिळत आहेत. आणि मी हेही सांगेन की आपले मंत्री मंगल प्रभात लोढा स्किल डेव्हलपमेंट त्यांच्याकडे आहे, त्यांच्या माध्यमातून देखील लाखो लोकांना अशा प्रकारचे रोजगार मिळावे घेऊन आपण नोकऱ्या देतोय. शेवटी सरकारने सांगितल्यानंतर
मोठ्या कंपन्या, छोट्या कंपन्या, मध्यम कंपन्या या रिस्पॉन्ड करतात आणि मग त्याच्या कॅटेगरीप्रमाणे त्या तरुणाला नोकरी मिळते। आपण मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून देखील स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम देखील तरुणांना करतोय। बाळासाहेब ठाकरे सांगायचे, नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे देखील हात निर्माण करा आणि त्यावर देखील सरकार पूर्णपणे ताकदीने काम करते है। आणि शेवटी हे सरकार कुणाचं आहे? हे सरकार आपलं आहे। हे सरकार शेतकऱ्याचं आहे, कष्टकऱ्याचं आहे, कामगाराचं आहे, वारकऱ्याचं आहे, माझ्या माता भगिनींचं आहे, तरुणांचं आहे। आणि म्हणून मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्या देवेंद्रजींनी अनेक योजना ज्या सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांच्या एसटी प्रवासासाठी, ज्येष्ठांसाठी आपण सवलती दिल्या, असे अनेक निर्णय आपण घेतले। आज महिला सक्षमीकरणासाठी देखील आम्ही महिला बचत गट अधिक सक्षम कसे होतील यावर देखील पूर्ण फोकस केला आहे। आणि महिला बचत गट वस्तू तयार करतील, त्याचं ब्रँडिंग मार्केटिंग कसं होईल, मग शहरामध्ये महापालिका आयुक्त असतील, ग्रामीणमध्ये जिल्हाधिकारी असतील, यांच्या माध्यमातून त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा, बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची, त्यांच्या मालाची विक्री झाली पाहिजे, हे देखील आपण करतोय। त्यांना चांगलं खेळतं भांडवल कसं मिळेल त्याचा देखील आपण विचार करतोय। त्यांना बँकांचं कर्ज कसं मिळेल याचा देखील आपण निर्णय घेतोय। त्यामुळे महिला भगिनी देखील स्वतःचं कुटुंब चालवत असताना या राज्य सरकारचं आपल्याकडे देखील लक्ष आहे। महिला सक्षमीकरण हे देखील धोरण शासनाने प्राधान्यक्रम त्याला दिलेला आहे। आणि म्हणून अशा अनेक योजना आहेत, त्या सगळ्या योजना मी जात नाही, या योजना वाचायला गेलो तर त्याला वेळ पुरणार नाही। आणि म्हणून आज आपण या ठिकाणी जे आलेला आहात, आज इथं सूर्यागडचा कारखाना सुरू झालाय। बाबा आत्राम म्हणाले 4,500-5,000 लोकांना नोकऱ्या मिळाल्या। मला आठवतंय की जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी या कारखान्याला तत्वता मान्यता दिली, परंतु नंतर त्या कारखाना पुढे सरकू नये म्हणून देखील काही लोकांनी प्रयत्न केले। परंतु मी पालकमंत्री म्हणून या उद्योगाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो आणि सांगितलं हा कारखाना सुरू झाला पाहिजे। आत्राम बाबाला माहित आहे सगळं आणि म्हणून आज 4,500-5,000 लोक काम करतायत। परंतु प्रभाकरन, आता पुढे तुमचं जे दुसरा प्लांट आहे तो देखील आपण लवकर सुरू करा। माझ्या माहितीप्रमाणे तिथे 20,000 लोकांना नोकऱ्या मिळतील आणि या गडचिरोली मधल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल। आणि म्हणूनच हे रोजगार देणारं सरकार आहे, सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे। आणि म्हणून सरकार कुठलंही असलं तरी सुद्धा जर लोकांचे प्रश्न सुटले नाहीत तर त्या सरकारचा उपयोग काय, त्या सरकारचा अर्थ काय। आणि म्हणून वेळ प्रसंगी आम्ही नियम बदलतो, कायदे बदलतो, सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी देखील आपण नियम बदलले, कायदे बदलले। आज आपण बघतोय किती योजना आपण या ठिकाणी, जवळपास मी आणि देवेंद्रजी पहिले दोघंच होतो मंत्रिमंडळात, त्या दिवसापासून आतापर्यंत जवळपास धोरणात्मक निर्णय 350-400 निर्णय आपण घेतले। त्या सर्व निर्णयामध्ये लोकहिताचाच निर्णय घेतले, सर्वसामान्य माणसाला काय मिळेल हेच आम्ही पाहिलं। आणि म्हणून वैयक्तिक आमचा दुसरा कुठलाही अजेंडा नाहीये। आणि म्हणूनच सर्वसामान्यांचं सरकार जे आहे याचा जो काही लाभ आपल्याला या ठिकाणी मिळतोय, केंद्र आपला गडचिरोली नक्षलवादी जिल्हा, आदिवासी बहुल जिल्हा आपण मानतो, परंतु मी स्वतः पालकमंत्री म्हणून हा जिल्हा मागून घेतला होता। आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या पोलीस दलाने नक्षलवाद जवळजवळ संपवण्याचं काम केलेलं आहे आणि आज निर्भयपणे या गडचिरोलीतला नागरिक फिरू शकतो। आज देवेंद्रजींकडे गृहमंत्री खातं आहे, पालकमंत्री ते आहेत, एक डॅशिंग गृहमंत्री देखील या गडचिरोलीमध्ये एक आमूलाग्र बदल घडवण्याचं काम करेल आणि सरकार पूर्णपणे गडचिरोली नक्षल मुक्त जिल्हा म्हणून आणि इतर जिल्ह्यांच्या मानाने विकासामध्ये मेन स्ट्रीम मध्ये पुढे आला पाहिजे। यासाठी जे जे काही करायचं आहे ते नक्की या ठिकाणी
केलं जाईल एवढं या प्रसंगी आपल्याला सांगतो। आम्ही दोघं काम करत होतो, आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं पाठबळ आपल्या सरकारला होतं, आपला एकही प्रस्ताव केंद्राकडे गेला तर त्याच्यात कुठली कटौती न करता तशाचा तसा पास केला जायचा, मग शहरी भागासाठी असेल, ग्रामीण भागासाठी असेल, रेल्वेच्या प्रकल्पांसाठी असेल, कोट्यावधी रुपये आपल्या राज्याला केंद्र सरकारने दिले। वंदे भारत जी आपली ट्रेन आहे त्या पास आपल्याला दिल्या। शेवटी केंद्र सरकार आणि राज्य सरकार जेव्हा एका विचाराचं असतं त्या अशा प्रकारच्या योजना या ठिकाणी आपल्याला मिळत असतात। अजितदादा इकडे बसलेले आहेत, त्यावेळेस आपण केंद्र सरकारकडे काही मागतच नव्हतो, आपण मागितल्याशिवाय देणार कसं, आपला अहंकार, जो अहंकार आपल्याला अडवा येत होता, परंतु राज्याचं हित लक्षात ठेवून आपण आपलं सगळं बाजूला ठेवून जनतेचं हित लक्षात घेतलं पाहिजे, ते आम्ही घेतलं। आणि म्हणून डबल इंजिनचं सरकार या वेगाने निर्णय घेतोय। आज पाहतोय सगळं लाभार्थी इकडे बसलेत, लाभ तिकडे आहेत, रिक्षापासून सायकलीपासून मोटरसायकलपासून ते सगळे टेम्पो ट्रॅक्टर इकडे योजना घरं सगळं आपण देतोय। आता अजितदादा पण आले, त्यामुळे आता आणखी वेगाने आपल्या सरकार धावेल। आणि आपल्याला मी सांगू इच्छितो, मी अगोदर पण सांगितलं की कर्तृत्व असलेल्या मेहनती आणि कष्टकरी माणसाला जेव्हा दुय्यम स्थान दिलं जातं त्याच्यावर अन्याय होतो त्यावेळेस अजितदादा सारख्या घटना घडतात। आणि म्हणून अजितदादांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना 5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे, आणि नक्कीच हे सरकार जे आहे पूर्ण ताकदीने डबल इंजिनला अजून एक इंजिन जोडलेलं आहे, त्यामुळे हे ट्रिपल इंजिन या राज्याचा विकास करेल, सर्वसामान्य माणसाला न्याय देईल। आणि म्हणूनच तोंडामध्ये अंजीर आणि हातात खंजीर ठेवून बोलणारी माणसं ही बेभरवशाची असतात हे दादांनाही कळलं। आणि घरी बसून काम करणाऱ्यांपेक्षा सर्वसामान्य लोकांच्या दारी जाऊन काम करणाऱ्यांसोबत आपण जायला पाहिजे, विकासाला साथ दिली पाहिजे, हेही दादांना पटलं आणि म्हणून दादा सोबत आले। आणि म्हणून दादा चिंता करू नका, तुमचं नाव अजित आहे, त्यामुळे जी जी काय आपण लढाई आता करताय त्या लढाईमध्ये देखील आम्ही आपल्या सोबत आहोत, आणि अजित म्हणजे जीत, ही जीत देखील आपली पक्की आहे, काळजी करू नका। आणि तुम्ही मनात जे असेल ते मोकळेपणाने बोलता, आणि म्हणून हा तुमचा स्वभाव आहे आणि ही तुमची ओळख आहे, गेले 2 दिवस तुम्ही ते बोलताय असंच बोलत राहा, सगळ्यांना वस्तुस्थिती कळू द्या, सत्यता कळू द्या, आणि तुम्ही जे बोलत राहिलात तर पुढे काय होईल त्या विचाराने अनेकांना घाम फुटलेला आहे। त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी तर सांगितलं एक पुस्तक लिहायचं त्यांनी ठरवलेलं आहे, त्यामुळे सगळा इतिहास जो आहे हा लोकांना कळू द्या, जनतेला कळू द्या, कारण मी देखील त्याच्यातूनच गेलेलो आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून मी आजच्या या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो, दादांचं स्वागत करतो। दादांनी स्पष्टपणे सांगितलं की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होतोय, देश पुढे जातोय, आपल्या देशाचं नाव जगामध्ये आदराने घेतलं जातंय। आणि मी हेही सांगेन की आज या आपल्या जगभरामध्ये मोदीजींची लोकप्रियता नंबर 1 आहे, आणि म्हणून हे भारत देशाचं आपल्या सर्व देशवासियांचा अभिमान आहे, आणि म्हणून आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील आपली टिकून ठेवण्याचं वाढवण्याचं काम मोदी साहेबांनी केलंय, आणि त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून दादा अजितदादा आपल्याकडे आलेत आणि आपल्या राज्याच्या विकासाला देखील त्यांनी साथ देण्याचा निर्णय घेतला, याबद्दल मी त्यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो। आणि या शासन आपल्या दारी यामध्ये ज्यांना ज्यांना लाभ मिळालाय हे सगळे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो, जो लाभ मिळालेला आहे त्याचा योग्य उपयोग करा।
आणि त्याचा फायदा करून घ्या. आणि हे जे नियोजन झालेलं आहे चांगलं, जे नियोजन अमोल शिंदे असतील त्यांची सगळी टीम असेल यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. जिल्हाधिकारी शिओ बीडीओ जे काही सगळे अधिकारी इकडे आहेत, पोलीस आहेत, SPI या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.